SC ST च्या आरक्षणावरती काल सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निकाल आला. या एकाच निकालामध्ये SC ST च्या अनुषंगाने जवळपास 6 वेगवेगळे निकाल आहेत. यातला एक निकाल तर थेट अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या तत्वालाच धक्का देणारा आहे. अर्थातच अनुसूचित जाती जमातीचं जे आरक्षण आहे त्याचा आधारच या निकालामुळे नष्ट झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा मूळ निकष जर आपण बघितला तर त्याच्या यामध्ये आहे सोशल इनइक्वॅलिटी, सोशल डिस्क्रिमिनेशन, सोशल डिप्रायव्हेशन आणि सोशल डिनायल. या 4 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, ज्याला आपण सामाजिक विषमता, सामाजिक भेदभाव, सामाजिक नकार आणि सामाजिक वंचितता असं म्हणू शकतो. या 4ही तत्वाला आता या निकालाने धक्का दिलेला आहे. हे 4ही तत्व सध्या या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला लागू होत नाहीत असं दिसायला लागतं. त्याचं कारण असं आहे की या निकालामध्ये क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर असा एक वेगळा भेद केलेला आहे. जिथे क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियरचा विषय येतो तिथे आर्थिक निकष लावावे लागतात आणि ज्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे तो वर्ग क्रिमिलियर गटामध्ये येतो आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते नॉन क्रिमिलियरमध्ये येतात. या निकालामुळे जे क्रिमिलियर आहेत ते हे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या बाहेर फेकले जाणार आहेत आणि जे नॉन क्रिमिलियर आहेत त्यांनाच या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आरक्षणाचं जे मूळ तत्व होतं ज्याच्यामध्ये सोशल इनइक्वॅलिटी होती, सोशल डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल डिनायल होतं आणि सोशल डिप्रायव्हेशन होतं, हे 4ही तत्त्व बाजूला गेलेले आहेत आणि आता थेट आरक्षण आर्थिक निकषावरती झालेलं आहे. मुळातच अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा पाया किंवा तत्त्व हे आर्थिक निकष नाही आहे आणि आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीही या निकालामध्ये क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर या 2 गोष्टी समोर आल्यामुळे आरक्षणाचे तत्त्व इथं संपुष्टात येतात आणि एक नवं तत्त्व याला लागू होतं ते म्हणजे आर्थिक निकष. न्यायाधीश भूषण गवई यांनी क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर लावण्याचा आग्रह या निकालामध्ये धरलेला आहे. इतर 6 सवर्ण जज होते आणि 1च दलित जज याच्यामध्ये होते ज्याच्यामध्ये न्यायाधीश भूषण गवई यांचं नाव घ्यावं लागतं. त्यांनीच आरक्षणाला आता क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. जे लोक आतापर्यंत आरक्षणाचा लाभ घेत आलेले आहेत आणि आरक्षणाचा लाभ घेऊन जे लोक क्रिमिलियर गटामध्ये गेलेले आहेत त्यांना या आरक्षणामधून बाहेर काढण्यात यावं असं देखील गवई यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्यांच्या निकालामध्ये हेच लिहिलेलं आहे. आता हा निकाल फायनल झालेला आहे, निकाल बाहेर देखील आलेला आहे. आता हे तत्त्व लागू करायचं की नाही हा राज्यांचा निर्णय असणार आहे. पण सुप्रीम कोर्ट असं सांगते की यातला आपण क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर हे तत्त्व लावले पाहिजेत आणि याच्यामुळे होते नेमकं काय तर आरक्षणाचे जी मूळ संदर्भ होते, मूळ कन्सेप्ट होती तीच संपुष्टात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला आर्थिक निकष लावलेले नाही, त्याचबरोबर त्यांनी जातीचे निकष देखील लावलेले नाही आहेत. आणि त्यांनी जे काही निकष लावलेले आहेत ते निकष होते की सामाजिक विषमता, सामाजिक भेदभाव, सामाजिक वंचितता आणि सामाजिक नकार या 4च तत्वांना धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मागणी केलेली होती आणि त्याच धर्तीवरती भारताच्या संविधानामध्ये जे आरक्षण आलेलं आहे ते याच धर्तीवरती आलेलं आहे. परंतु याला आता आरक्षणाला आर्थिक निकष लावल्यामुळे हे 4ही तत्त्व बाजूला सारले जाणार आहेत आणि केवळ आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जाणार आहे. आता आर्थिक निकषाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आर्थिक निकषावरती EWSला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलेलं आहे. परंतु तरीही अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला देखील आता आर्थिक निकष लावल्याने हे आरक्षण देखील EWS सारखंच आरक्षण झालेलं आहे. इथे कोणासोबत सामाजिक भेदभाव होत असेल म्हणून त्याला आरक्षण मिळणार नाही, कोणी सामाजिक वंचित आहे म्हणून त्याला आरक्षण मिळणार नाही, कोणाला सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागतंय म्हणूनही त्याला आरक्षण मिळणार नाही, कोणाला समाजाने नाकारलेलं आहे म्हणूनही त्याला आरक्षण दिलं जाणार नाही, कोणाला समाजाने वंचित टाकलेलं आहे म्हणूनही त्याला आरक्षण दिलं जाणार नाही. तर आरक्षण हे आता आर्थिक निकषावरती झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आरक्षणाचे जे निकष आहेत हे निकष बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारताच्या संविधानामध्ये Article 15 आणि 16 जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते आरक्षण या 4च तत्वाच्या आधारावरती होतं आणि या 4 तत्वाच्या आधारावरतीच राष्ट्रपतींनी Article 341 अंतर्गत जी अनुसूचित जाती जमातीची यादी मंजूर केलेली आहे ती यादी या 4 घटकावरतीच आधारित आहे. याला कुठलाही आर्थिक निकष नाही. पण तरीही आता हे आरक्षण आर्थिक निकषावरती लोटलं जाणार आहे. खरं तर आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायचं म्हटलं तर या देशातल्या जवळपास 80 कोटी लोकांना आरक्षण द्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यानुसार भारतामध्ये 80 कोटी जनता ही गरीब आहे आणि त्यांना
दर महिन्याला या देशातला राशन पुरवावं लागत आहे, फ्रीमध्ये राशन द्यावं लागत आहे. हे लोक गरीब आहेत, या लोकांना आरक्षणाच्या तत्वावरती जर आणायचं असेल तर या देशामध्ये आरक्षणाची जी मर्यादा आहे ती मर्यादा 80% घेऊन जावी लागणार आहे. आरक्षणाचे जे तत्व आहेत हे चार तत्व असल्यामुळे अनेक समूह अनेक जाती याच्यामधून बाहेर देखील फेकल्या जातात, कारण त्यांच्यासोबत जर ह्या चार बाबी लागू होत नसतील तर त्यांना आरक्षणामध्ये आणता येत नाही. आणि म्हणूनच आत्तापर्यंत मराठा समाजाला देखील आरक्षण दिलं गेलेलं नाही, कारण मराठा समाजासोबत कधीही सामाजिक भेदभाव झालेला नाही, सामाजिक विषमतेला त्यांना तोंड द्यावं लागलं नाही, सामाजिक नकारात्याला त्यांना तोंड द्यावं लागलं नाही, किंवा ते सामाजिक वंचिती नाहीत आणि म्हणून त्यांना आतापर्यंत आरक्षण नाकारलेलं होतं. 2016 ज्यावेळेस हायकोर्टाने मराठा समाजाच्या वकिलाला विचारलं होतं की तुमच्यासोबत कधी सामाजिक भेदभाव झालेला आहे का, त्यावेळेस त्या वकिलाने सांगितलं होतं की नाही, आमच्यासोबत कधीही सामाजिक भेदभाव झालेला नाही. आणि मग हायकोर्ट म्हणतं की जर तुमच्यासोबत सामाजिक भेदभाव झालेला नसेल तर तुम्हाला आरक्षण कशाच्या आधारावरती द्यायचं, अर्थातच आर्थिक निकष आरक्षणाला लावता येत नाहीत म्हणून हा प्रश्न विचारला गेला होता, परंतु आता तसं राहिलेलं नाही. मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण जर द्यायचं असेल तर त्यांना क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर करून त्यांना देखील OBC आणता येऊ शकतं. SC ST आरक्षणाचे मात्र कालच्या निकालामुळे सगळे तत्वच उद्ध्वस्त झालेले आहेत. आपल्याला नेमकं या निकालाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.